आनंदेवरेनोक अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांकडे काही साधक मंडळी आली. त्या साधकांनी महाराजांना विचारलं, माऊली आम्ही या संसार सागराला फार त्रस्त झालेलो आहोत, या संसार सागरापासून आम्हाला मुक्त करा. कारण बहुत जाचलो संसारी मोहमाया जडाच्या विखारे, किंवा अनेक दुःख सांगो किती सकल संसाराची स्थिती. या संसारामध्ये बाबा माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही, काही केल्या माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, चित्तीशी न त्याचा वाहू नये, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. संसारामध्ये काका माणसाला काही केल्या सुखाची प्राप्ती होत नाही. बरं बाबा, तुम्ही म्हणाल महाराज संसारामध्ये जो दरिद्र आहे, जो गरीब आहे, त्याला या संसारामध्ये दुःख असेल, मात्र जो श्रीमंत आहे त्याला तर संसारामध्ये सुख असेल ना. श्रीमंताजवळ संसारामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत, मग त्याला या संसारामध्ये दुःख कस काय. तर याचा जर आपण व्यवस्थित बारकाईने विचार केला तर जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत कोण होतो. जपी घ्यात का काय. मी काय बोल रो समजिरानंद बाबा. नाही नाही नाही, बळीराजा नाही बाबा, मागाशीच सांगितलं मी. रावण, राजा रावणासारखं ऐश्वर या जगामध्ये कोणाजवळ नव्हतं बाबा. राजा रावणासारखं ऐश्वर जगामध्ये कोणाजवळ नव्हतं, तरी ते ना टाया बसणार नाही. आपल्यासारखा दोन तीन बिगा वाला असणार तर नंबरच नाही. आपल्यामध्ये एखाद्या माणसाजवळ कधी 10-1 बिगा जमीन राहिली ना बाबा, तो भाऊ गाव मात नाही. म्हणप 10 बिगाचे, म्हणप 10 बिगाचे गरवय रे काका. अटे रावण ना टाया बसणार नाही. रावणाला संसारात सुखाची प्राप्ती झाली नाही बाबा, तुम्हाला आपल्याला कुठून होणार आहे. मग महाराज चला, गरीबाला सुख नाही, श्रीमंताला सुख नाही. मग ज्याचं भलमोठ कुटुंब असेल, ज्याचं भलमोठ परिवार असेल, त्याला या संसारामध्ये सुख असेल. तर याचाही जर आपण व्यवस्थित बारकाईने विचार केला काका, तर जगाच्या पाठीवरती सर्वात मोठं कुटुंब राजा रावणाचं होत. कोणाचं, कोणाचं बोलत चला ना. मला आहे ना बोलणारे लोक फार आवडतात बाबा, आणि इथं तुम्हाला चान्स असतो बोलण्यासाठी. पण बऱ्याच लोकच ना असरच बाबा, कोठे जटे बोलायला लावतो तडे बोलतच नाही. बाकी नाचले तर अव्वीस उमारा राहत नाही, कोठे काय बोलू. आता आमच्या गावाला काका 90 वर्षाची म्हातारी मिली मागच्या महिन्यामध्ये. आता मला सांगा माऊली, 90 वर्षाची म्हातारी मिली बाबा, आनंद आहे का दुःख आहे. आनंद आहे, चांगलं झालं. बिचारी संसार बंधनात निघून गेली. त्या आजीला अंतयात्रा त्या आजीची निघाली, मशानामध्ये घेऊन गेले. त्या आजीच्या मैत्रीवरती एक जण भाषण देत होतो आणि तो म्हणत होता, आजींच्या जाण्याने गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला. काबरी काय आजी काय रायफलली गावनी सुरक्षा करायन ती का. आजीला का मोठे सांगू 2-4 दिवस. चांगलं झालं बिचारीचं संसार दुःखात निघून गेली. सांगण्याचा मुद्दा एकच होता माई बापो, जगाच्या पाठीवरती सर्वात मोठं कुटुंब कोणाचं होतं, राजा रावणाचं होतं. एवढं परिवार होतं बाबा, एवढं परिवार होतं. आज ना काळामध्ये जर कधी राजा रावण राही जाताना सरपंच पासून तर पंतप्रधान लोक त्यासनच खंडणार. आता आपला सरकारले ग्रामपंचायत जाडायला बी बोलावतात नाही त्या. एवढं मोठं परिवार होतं बाबा, आणि त्या बी काय म्हणासारखं हवा येतच उडी जाणार नव्हता. माझ्यासारखे नव्हते काका, दिपाडच्या दिपाड होते बाबा. मी तर एका मोठ्या कीर्तनकारांच्या मुखात ना ऐकलेलं आहे बाबा, राजा रावणाची एक बहीण होती बाबा, काय नाव होतं तिचं, सुरपनखा. ती सुरपनखा एवढी दांडगी होती म्हणे बाबा, एवढी मोठी होती, एवढी मोठी होती. जर कधी ती सकाळी स्नान करायची आणि स्नान झाल्यानंतर कपाळाला कुंकू लावायची, तर तिला एका दिवसाला एका टायमाला 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं कपाळाला लावायला. किती, मग विचार करा, ते कपाय होई का कपाळा होई. मग एवढी ज्याची बहीण आहे बाबा, तरी सुद्धा त्याला संसारात सुख मिळालं का नाही. चला पुढे, राजा रावणाचा एक भाऊ होता बाबा, काय होतं त्याचं नाव, कुंभकर्ण. हा कुंभकर्ण एवढा दांडगा होता बाबा, एवढा दांडगा होता, तो जर जपी जाय म्हणे त्यांना अंगोर धाकलं ट्रॅक्टर फिरवणं पडे तो उठे तो. एवढा दांडगा होता राजा रावणाचा भाऊ. एका वेळेला काय झालं बाबा, युद्धाचा प्रसंग झाला. राजा रावणानं सांगितलं, म्हणजे जा रे कुंभकर्णाला उठवून आणा. राजा रावणाचं सैन्य गेलं कुंभकर्णाला उठवायला. त्यांनी आरा टोचून बघितलं उठत नाही, भाला टोचून बघितलं उठत नाही, वाद्य वाजून बघितलं तरी अबा उठा नावले. मग शेवटी काका त्यांनी 3 हत्ती घेतले आणि कुंभकर्णाच्या अंगावरती सोडले.
म्हणजे हत्तीचं वजन पडल्यानंतर तरी उठेल बुवा. पण तिघ हत्ती कुंभकर्णाच्या पोटावरती गेल्याबरोबर गायब झाले. मग ते हत्ती गेले कुठं? तिघचे तिघ हत्ती कुंभकर्णाच्या बिंबीच्या खड्ड्यात पडले होते. कुठे? मग एवढा ज्याचा भाऊ आणि एवढी ज्याची बहीण आहे बाबा, त्या राजा रावणाला सुद्धा संसारामध्ये सुखाची प्राप्ती झाली नाही तिथं तुम्हा आपल्याला मिळणार आहे का? संसारामध्ये माणसाला काही केल्या सुखाची प्राप्ती होत नाही बाबा, काही केल्या नाही. बघा तुमच्याकडे कांदा जास्त लावतात, कांदा जास्त लावतात ना बाबा. हो, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं दुर्गंधी देणं कांद्याचा स्वभाव आहे, तसं दुःख देणं संसाराचा स्वभाव आहे. आमच्या गावामध्ये बाबा एका माणसानं एक प्रयोग केला, म्हणे आपण कांद्यामध्ये कस्तुरीचा सुगंध आणायचा. कशामध्ये? कस्तुरीचा सुगंध. मग त्यानं काय केलं माहितीये का? कापुराचं शेत तयार केलं, त्या कापुराच्या शेतामध्ये कांदा लावला, त्या कांद्याला कस्तुरीचं खत घातलं आणि सोन्याच्या जारीने पाणी दिलं. काय काय केलं? कापुराचं शेत केलं, त्यामध्ये कांदा लावला, त्या कांद्याला कस्तुरीचं खत घातलं, सोन्याच्या जारीने पाणी दिलं. मग आता त्या कांद्याचा वास बदलायला पाहिजे ना. पण जेव्हा त्या माणसानं कांदा कापून बघितला, त्यांना पहिला सरकस सडेल पटक वासून. आपला मावी बराच असा कांदा आहेत काका, त्याचे कस्तुरी मा ठेवा का कापूर मा ठेवा, त्याच ना वासच सोडतच नाही. विठाला कोणी आंगवर घेऊ नका बरं, कीर्तन रेडीमेड कापड राहा. बोललं कसा पडतो सांगता येत नाही असो. तर माय बापो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, दुर्गंधी देणं कांद्याचा स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही, तसं दुःख देणं संसाराचा स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. अजून पुढे जर विचार करायचा झाला बाबा, कितीही सुग्रणबाई राहिली, काय कितीही सुग्रणबाई राहिली, त्या मावशीला जरी खापर भरून पुरणाच्या पोळ्या टाकत असेल, नाशेल दुधाची खीर बनवत असेल, पण त्या मायमावलेला एक भाजी येतच नाही. कोणती भाजी येत नाही मावशी तुम्हाला? हा तुम्ही विचार करशात, आमले सर्व्या भाज्या येते, पण तू नाट्य नोक करू जाऊ सांगू. तुम्हाला कारल्याची भाजी येत नाही मावशी, कारल्याची भाजी. खरंच सांगा मावशी, तुम्हाला कारल्याची भाजी गोड करता येते का? गोड करता येते का? नाही. मग जसं कडू कारलं काही केल्या गोड होत नाही बाबा, तसं संसारामध्ये काही केल्या सुख मिळत नाही. विठालम असा हा संसार आहे. माणसाला काही केला संसार सुखाची प्राप्ती होणार नाही बाबा. अजून पुढे जर उदाहरण बघायचं असेल, संसाराविषयी भरपूर बोलायचं आहे आपल्याला, संसाराविषयी जर अजून उदाहरण बघायचं असेल तर एक कुत्र्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. कुत्र्याची शेप ही वाकडीच्या वाकडी राहणार आहे, ती काही केला सरळ होत नाही बाबा. आमच्याकडे एका बाबांनी विचार केला, म्हणे कुत्र्याची शेप आपण सरळ करायची. त्या बाबांनी एक नडी घेतली मस्तपैकी, कुत्र्याच्या शेपमध्ये घातली, 6 महिन्यापर्यंत नडी जशी चतशी राहू दिली, आणि 6 महिन्यानंतर नडी काढली बाबा, ती पहिला सारखीच वाकडी ना वाकडी होई गेली. मग तोच पासून आमना गावकडे मन पडली. एखादा जर कधी भरपूर समजावून सांगितलं तरी ऐकत नसेल, मग लोक म्हणतात जाऊ द्या हो, कुत्र्यांची शेप वाकडी ना वाकडी राहस. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे काका, जशी कुत्र्याची शेप काही केल्या सरळ होत नाही, तसं संसारामध्ये काही केल्या सुखाची प्राप्ती होत नाही. संसारामध्ये सुख मिळूच शकत नाही काका, मिळणारच नाही. बघा तुम्हाला एक आगळं वेगळं उदाहरण सांगतो, जरा कुट प्रकरणाचं उदाहरण आहे. उदाहरण तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल, उदाहरण जरा बारकाईनं ऐका, लक्ष देऊन ऐका, म्हणजे कळेल. बघा उदाहरण जरा विचित्र ऐकल्यानंतर तुम्हाला जरा वेगळंच वाटेल बरं. पितामह भीष्माचार्यांची मुलगी आणि हनुमंतरायांचा मुलगा, या दोघांचं लग्न. काय? पितामह भीष्माचार्यांची मुलगी, हनुमंतरायांचा मुलगा, या दोघांचं लग्न. त्या लग्नामध्ये सश्याच्या शिंगाचा मंडप तयार केलेला आहे. कशाचा? सश्याच्या शिंगाचा. कासवीच्या दुधाची खीर आहे, बिना मुंडक्याची माणसं जेवायला आहेत, आणि वांजबाईचे पोर वाढायला आहेत. समजलं का? अजून सांगू. पितामह भीष्माचार्य आणि हनुमंतराय, या पितामह भीष्माचार्यांची मुलगी, हनुमंतरायांचा मुलगा, या दोघांचं लग्न. त्या लग्नामध्ये कासवीच्या दुधाची खीर, सश्याच्या शिंगाचा मंडप, बिना मुंडक्याची माणसं जेवायला, आणि वांजबाईचे पोर वाढायला. खरंच सांगा बाबा, हे लग्न शक्य आहे का? मग जसं हे लग्न जसं शक्य नाही बाबा, तसं संसारामध्ये सुख मिळणंही शक्य नाही. विठालम संसारामध्ये बाबा माणसाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संसारामध्ये सुख मिळणं एवढं दुर्लभ आहे, एवढं दुर्लभ आहे, एवढं दुर्लभ आहे. जसं मुंगीचं दूध मिळणं तसं दुर्लभ आहे ना, तसं संसारात सुख मिळणं दुर्लभ आहे.
बघा एका माणसाच्या पायाला जखम झाली, ती जखम मिटवण्याकरता पुण्याला गेला मुंबईला गेला पण जखम मिटत नाही, ती जखम अशी होती तो मरानंतर त्यानं सोबत जाणारी जखम होती ती मरानंतर सोबत। त्यावेळेला काका तो एका वैद्याकडे गेला आणि वैद्याला सांगितलं आणि वैद्य काका ही जखम मिटवायची काय करू, वैद्यानं ती जखम बघितली आणि बघितल्याबरोबर ओळखलं हा तो पूर्वीचा वैद्य होता का, तो का हाती ना होता का डॉक्टर, तो भाऊ पहिले सांगा उतानी वा पालते वा कानी वा तिरपी वा अनमंग बागीस की विचार तुमले काय विरणी तुका कवच ना योगा शिकडन त्या। त्यावेळेला काका वैद्यानं ओळखलं पण वैद्य म्हणे याला जर कधी आपण खरं सांगितलं तर हा आपल्याला एक रुपया देणार नाही, म्हणून आपण याच्याकडनं पैसे काढायचे। त्यावेळेला वैद्याला एक युक्ती सुचली, वैद्यानं त्याला सांगितलं म्हणले बाबा ही जखम मिटेल पण त्यासाठी मी एक तुम्हाला औषध सांगतो, ते औषध तुम्हाला आणावं लागेल आणि तुम्हाला लावं लागेल, फक्त औषध त्या औषधाचं नाव सांगण्याचे मला 10,000 रुपये लागतील, म्हणे चालेल काय हरकत नाही। त्यावेळेला वैद्य बाबानं औषध सांगितलं अतिशय नादान लेकरू माय बापू किती छोटस आहे तो, त्याच्याहून मोठमोठे पोरं तिकडे खेळत होते भाग्यवान येतो कीर्तनामध्ये येऊन बसला, कुठे होता आपला मुद्दा बाबा। हा तर वैद्यानं ओळखला आणि वैद्यानं त्याला औषध सांगायला सुरुवात केली। वैद्य म्हणे बाबा ही जखम जर कधी मिटवायची असेल 200 ग्रॅम मुंगीचं दूध 200 ग्रॅम नागिन गोमतीर कालवणकरांच जखमीवरती लावा। काय काय 200 ग्रॅम मुंगीचं दूध 200 ग्रॅम नागिनच गोमतीर कालवणकरांच जखमीवरती लावा, खरंच सांगा बाबा जखम किती दिवसांनी मिटेल। हा ती जखम मिटण्याकरता मुंगीचं दूध नाही आणि नागिनचं गोमतीर मिळायला तर पाहिजे, मग जसं नागिनचं गोमतीर आणि मुंगीचं दूध मिळणं जसं दुर्लभ आहे तसं या संसारामध्ये सुख मिळणंही दुर्लभ आहे। विठ्ठलम 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 असा हा संसार आहे बाबा, पण काही काही साधक मंडळी काही काही शास्त्रकार मंडळी सांगत असताना या संसाराविषयी वेगळंच बोलतात बाबा, काही काही शास्त्रकार मंडळी सांगतात की हा संसार सुखाचाही नाही आणि दुःखाचाही नाही, काय संसार सुखाचाही नाही आणि दुःखाचाही नाही। बघा तुम्हाला पटण्याकरता एक उदाहरण सांगतो, मला सांगा बाबा तुमच्याकडे बिलावेल काय म्हणतात, बिलावाच म्हणतात, मला सांगा बिलावा चांगला आहे का वाईट आहे, बिलावा चांगला आहे का वाईट आहे, बिलावा वाईट कस काय वाईट आहे तो, बिलाव्याचे चांगले गुण तुम्हाला सांगतो, बिलावा जर कधी फोडला तळा हाताला घासला तर तो तयातले उभरत नाही, पण काही काही दोन पायना बिलावा सगळा बाहुली बी सोडतो बरोबर, बिलाव्याचा पहिला गुण तो तळ हाताला उभरत नाही, बिलाव्याचा दुसरा गुण तुमच्या स्वर्यंतला कशी का सूज येणार, तो बिलावा फोडा त्याला दुधात टाका ते दूध उकडा आणि ते दूध प्या 2 दिवसांनी सूज कमी होते, बिलाव्याचा तिसरा चांगला गुण पायाला कसा का काटा मुडे ना बाबा जुनाट त्या जखमीवरती बिलाव्याचा चटका द्या 2 दिवसांनी काटा निघतो, मग आता सांगा मला बिलावा चांगला आहे का वाईट आहे, बिलावा चांगला आहे, तोच बिलावा फोडा तड हातावरती घासान तेले तोंडले चोपडावर मग कस काय सांगताय तुम्ही बिलावा चांगला आहे असं, ऐका जसा बिलावा चांगलाही नाही जसा बिलावा वाईटही नाही तसा संसार सुखाचाही नाही दुःखाचाही नाही। विठ्ठला विठ्ठला असा हा संसार आहे बाबा, मग अशा संसार सागराला पीडित झालेले काही जिज्ञास साधक माऊलींजवळ गेले आणि ते माऊलींना म्हणाले माऊली आम्हाला या संसार सागरापासून मुक्त करा। त्यावेळेला माऊली म्हणतात बाबा हो तुम्ही चिंता करू नका, मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करणारी, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही रोग, माऊली म्हणतात बाबा हो माऊलींकडे जो जो साधक गेला ना बाबा त्या त्या साधकाला माऊली म्हणतात तुम्ही चिंता करू नका मी तुमचा नव्हे तर संपूर्ण जगताचा संसार सुखाचा करणार, पण बाबा वास्तविकता जर बघायला गेलं तर संसाराची मर्यादा फार मोठी, ब्रह्मापासून स्तरापर्यंत याची मर्यादा आहे, करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्माधिका पार ब्रह्मा
काय गोड प्रमाण दिलं माऊलींनी बरोबर ज्या टायमाला लागणार होतं त्याच टायमाला दिलं. खरंच बाबा अशी मंडळी जर राहिली ना कीर्तनामध्ये आनंद येतो बऱ्याच ठिकाण बाबा असा राहतो. काय सांगू माझं एका ठिकाण काल्याचं कीर्तन होतं बाबा सहज बोललो म्हटलं काल्याची अशी देव जवळी झाले माशी त्या म्हणत काल्याची अशी देव परभणीची सशी असे मंडळी तुम्हाला लाभले खरं तुम्ही भाग्यवान आहेत. तर माई बापू महाराज म्हणतात करिता विचारतो हा दृढ संसार ब्रह्माधिका पारण लंग विसामर्थ. एवढी या संसाराची मर्यादा आहे बाबा. महाराज एवढी या संसाराची मर्यादा असताना माऊली तुम्ही कस काय म्हणतात की मी अवघाचे संसार सुखाचा करेन. कारण संसार सुखाचा करणं म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा. संसार सुखाचा करण्याकरता कोणातरी मोठ्या व्यक्तीचा आधार कोणातरी मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा असावा लागेल तरच तो संसार सुखाचा होऊ शकतो. साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या. एखाद्याचा आपल्याला संसार बसवायचा आहे म्हणजे एखाद्याचं लग्न जुळवायचं आहे तर ते सुद्धा कोणातरी मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा असेल तरच ते लग्न जुळेल ना. मला सांगा बाबा काका तुम्ही सांगा तुमच्या मुलाचं लग्न झालंय का? हा तुमच्या कोणाच्या मुलाचं लग्न बाकी आहे? सर्वांना विचारलं काय भाग्यवान आहे बाबा. हो मला सांगा काका तुमच्या मुलाचं लग्न बाकी आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे मग सर्वात अगोदर तुम्ही काय करणार? काय करणार? सर्वात अगोदर तुम्ही कोणातरी तुमच्या नातेवाईकामध्ये कोणातरी मोठा व्यक्ती असेल त्याला तुम्ही सांगणार की बाबा आम्हाला आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे. त्यावेळेला तो व्यक्ती कुठेतरी मुलगी बघेल त्या मुलीच्या बापाला सांगेल तेव्हा तुमचं त्यांचं बोलणं होईल तेव्हा ते लग्न जुडेल. म्हणजे मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय ते लग्न जुडणार नाही. मग अगदी त्याच पद्धतीने संसार सुखाचा करण्याकरता कोणाचा तरी पाठिंबा असला पाहिजे ना. पण हे लग्न जुडणं पूर्वीचा काळ असा होता बाबा. गावामध्ये जर कधी एखादा मुलगा लग्नाचा बाकी असेल तर आपल्या बाबांसारख्या वयाचे म्हातारे लोक असायचे ना ते त्या मुलाचं लग्न जुडून आणायचे. त्या मुलाला विचारायचे सुद्धा नाही तुला आई पोरपासून शेका काय असं काहीच नाही. त्यांनी ज्या मुलीसोबत सांगितलं त्याच मुलीसोबत त्यांना लग्न करावं लागत होतं. हे पूर्वीचे संस्कार होते बाबा. माझे एक मित्र आहेत काका आमच्या वाघडीला 47-48 त्यांचं वय बाबा. ते मला सांगतात म्हणे महाराज ज्या दिवस म्हणे लगीन जुन्न म्हणे त्या दिवस मी वारमा कोयपाले जायला होतो म्हणे. कुठे? कोयपाले. सकाळी संध्याकाळी घरी आलो आमच्या अंगणामध्ये गर्दी मावत नव्हती. माझ्या असं वाटणार ना बाबा चाल ना घ्या. उतरलो म्हणे ते मोटरसायकलवर उतरलो अंगणामध्ये गेलो रडायला लागलो. एक बाबा माझ्याजवळ आले म्हणे का रे का रडाय ना. मला असं वाटणं सकाळी आमना बाबा चांगला होता ना आते कसं काय चालणार घ्या. तो त्या बाबांना सांगायला म्हणे तुला बाबानी घ्या तुला लगीन जोडी घे. पूर्वीचा प्रसंग होता बाबा. आता तसं राहिलं नाही. आते मायबापने सुद्धा माहीत राहत नाही म्हणा पोऱ्यानं लगीन कवी घ्या असं बरोबर. तुमच्याकडचं सांगते बरं मी आमना कल्लो सांगर विठालो विठालो. तर माई बापू कोणाचा तरी पाठिंबा असावा लागेल. मग एका साधकानं माऊलींना प्रश्न केला माऊली तुम्ही म्हणताय मी अवघाचे संसार सुखाचा करीन पण कोणाच्या बळावरती? कारण संसार सुखाचा करणं साधी गोष्ट नाही. त्यावेळेला माऊली म्हणतात बाबा हो मी माझ्या माहेराला जाईल माझ्या बापाला सांगेन की हा संसार सुखाचा कर. ज्या पद्धतीने एखाद्या मुलीला संसार करत असताना बाबा एखाद्या गोष्टीची अडचण निर्माण झाली म्हणजे ती कुठे जाते? आपल्या बापाच्या घरी जाते. बापाला सांगते बाबा मला संसारामध्ये अशा अशा गोष्टीची अडचण आलेली आहे ही गोष्ट ही वस्तू द्या ना. तिचा बाप तिला ती वस्तू देतो ती वस्तू ती आपल्या माहेराला आणते आणि आपला संसार सुखाचा करते. अगदी त्याच पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय सांगतात की बाबा हो मी माझ्या माहेराला जाईन माझ्या बापाला सांगेल मी संपूर्ण जगाताचा संसार सुखाचा करेन. अभंगाचं दुसरं जाईन जाईन गे माये जाई नगे माये तया पंढरपुरा.
बेटे न मायरा पुलिया गोड़ चाल म्हटले दीदीने टाळ्या वाजवा दीदींसाठी किती कमी वय बाबा पण याला संस्कार लागतात कारण शुद्ध विजापुटी फळे रसाड कुमटी परंपरा आणि रक्ताचा साव लागतो काका।